धुळ्यातील साक्रीच्या अष्टाने इथे पूल ओलांडताना दोन पुरुष आणि दोन महिला पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गोजरबाई गोयकर, देवा गोयकर, सीताराम सूळ आणि गोजरबाई सूळ अशी वाहून गेलेल्या नागरिकांची नावे असून यापैकी तीन जणांना वाचवण्यात यश आलंय. यातील एका महिलेचा शोध सुरू असून तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाने घटनास्थळी दाखल होत नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केलंय. या ठिकाणी आम्ही साक्री तालुक्यातील अष्टामी या गावातील एका पुलावर उभे आहोत. या ठिकाणी सकाळी 10 वाजेच्या सुमाराला 4 व्यक्ती वाहून गेल्याची बातमी मिळाली होती. त्यापैकी 3 व्यक्ती वाचवण्यात यश मिळालेले आहे, परंतु 1 महिला मात्र अजूनही बेपत्ता आहे. तिचा शोध घेण्याचं काम या ठिकाणी युद्ध पातळीवर सुरू आहे. साक्री तालुक्यात मागील 4-5 दिवसापासून मोठ्या प्रमाणावर जो पाऊस होतो आहे त्याच्यामुळे बऱ्याच नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणावर पूर आलेला आहे आणि या पुलाच्या पाण्यात बरेचसे नागरिक जीव धोक्यात घालून प्रवास करण्याचा प्रयत्न करत आहेत, पूल पार करण्याचा प्रयत्न करत आहेत. या ठिकाणची ही जी घटना आहे, या घटनेवरून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की अशा प्रकारे आपला जीव धोक्यात घालून ज्या ठिकाणी फरशी पुलावर पाणी आहे या ठिकाणावर प्रवास करू नये, जेणेकरून आपला जीव धोक्यात घालून परिस्थिती बिघडेल आणि आपला जीव धोक्यात येईल अशा प्रकारची कृपया परिस्थिती निर्माण होणार नाही, यासाठी सर्व नागरिकांनी दक्ष राहावे असं आवाहन मी महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने करतो. धन्यवाद.